नुकताच गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पेंड्री या अतिदुर्गम गावात 10 फरवरीला ग्रामसभा पेंड्री तथा झाडा इलाका गावगणराज्य ग्रामसभा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गावगणराज्य शिलालेख व वीर गुंडाधूर वीरांगना दुर्गावती मडावी यांच्या पुत्राचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला। दोन दिवसीय कार्यक्रमात 10 फरवरीला पुतळ्याचे अनावरण व समाज प्रबोधन घेण्यात आले। सर्वप्रथम 40 गावातील ग्रामसभा व परिसरातील हजारो कोयतूर बांधव पारंपरिक वेशभूषा वाद्य नृत्याने गावातून भव्य रॅली काढून पुतळ्याचे अनावरण आणि कोयापुणे ध्वजारोहण करण्यात आले। पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी 40 गावातील भूम्या मांजी त्याचप्रमाणे गोंडवाना गोंड महासभेचे सचिव दिवाकर पेंदाम सामाजिक कार्यकर्ते व माजी गोंगपा जिल्हाध्यक्ष संदीपदादा वरखडे आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष भरत एरमे जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुल्लमवार गुणधर्म प्रचारक रमेश कोरचा भूमक रामचंद्रजी काटेंगे गुणधर्म प्रचारक गणेश हलामी गुण इतिहास अभ्यासक नंदकिशोर नेताम यश डी परसे उत्तम आचला दुगा देवटेकाम आदि मान्यवर उपस्थित होते। दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 फरवरीला ग्रामसभेच्या माध्यमातून चर्चा सत्र घेण्यात आले। चर्चा सत्रात माजी आमदार डॉक्टर नामदेवराव उसेंडी सामाजिक कार्यकर्ते देवाजी तुपा परसराम पदा आदींनी मार्गदर्शन केले।
प्रमुख पाहुण्यांनी गोंडवानातील क्रांतिकारकांचा इतिहास, गोंडी धर्म, संस्कृती, भाषा, संविधानातील पाचवी अनुसूची, पेचा कायदा, शिक्षण, व्यवसाय, आरोग्य आदी विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. येणाऱ्या जनगणनेत कोयतूर बांधवांनी गोंडी धर्म, गोंडी भाषा याची नोंद करण्यात यावी यासाठी ग्रामसभेद्वारे ठराव पारित करण्यात आले. आपण या जीवाचं रण करून वर्गणी काढून गोंडवानाचा इतिहास, गोंडी धर्म, गोंडी संस्कृती परंपरा जिवंत ठेवण्याचं काम आज अपेक्षा भोगणाऱ्या लोकांनी आपलं योगदान देतात आणि तुमच्या पक्षावर राष्ट्रीय मतदारसंघातून कार्यक्रमात गोंडी संस्कृती, गोंडी धर्म, गोंडवानातील क्रांतिकारकांचा इतिहास, चरित्र, संविधानातील अनुसूची 5-6, पेसा कायदा आदी विषयावरील पुस्तके, त्याचप्रमाणे क्रांतिकारकावरील पोस्टर, पिवळे गमछे, स्टिगर, गोंडवानाची घडी आदी साहित्य उपलब्ध होती. त्या साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. आज कोयतूर बांधव पुस्तके खरेदी करून त्यांचं वाचन करीत आहेत. आपला धर्म, संस्कृती, भाषा, इतिहास, परंपरा यांचा अंगीकार करून प्राचीन कोया गोंडी धर्माच्या संरक्षणासाठी पुढे येत आहेत. जय सेवा किया